गुड मॉर्निंग। आपण चर्चा करतो आहे टाइम सिरीज ॲनालिसिस या टॉपिकची। यस्टरडे वी हॅव सीन व्हॉट इज टाइम सिरीज अँड ऑल्सो वी हॅव सीन फ्यू एक्झाम्पल्स ऑफ टाइम सिरीज, हाऊ इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय युझिंग द नोटेशन्स। वी विल कंटिन्यू द सेम टॉपिक हिअर ऑनवर्ड्स। आपल्याकडे टाइम सिरीज हा डेटा आल्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी लपलेल्या आहेत, व्हॉट आर द हिडन थिंग्स इन द डेटा, ही आपला इंटरेस्टचा भाग असतो आहे। सो टाइम सिरीज ॲनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं, त्याच्यासाठी कोणती परिस्थिती योग्य असते, कोणत्या गोष्टी योग्य असतात, या संबंधी आपण चर्चा करणार आहोत। द टाइम सिरीज व्हॅल्यूज आर इन्फ्लुएन्स्ड बाय नंबर ऑफ फॅक्टर्स, म्हणजे एखाद्या टाइम सिरीजमधल्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या खूप साऱ्या घटकामुळं बदलत राहत असतात, त्याच्यावर त्याचा परिणाम होत असतो। सम ऑफ दीज फॅक्टर्स आर अफेक्टिंग द व्हॅल्यूज कंटिन्युअसली, काही गोष्टी सातत्याने त्याच्यावरती परिणाम करत असतात, तर सम ऑपरेट पिरियॉडिकली, म्हणजे काही गोष्टी आहेत काही घटक आहेत जे ठराविक काळाने त्याच्यावरती परिणाम करत असतात, व्हाईल सम आर इरॅटिक ऑर रॅन्डम इन नेचर। म्हणजे टाइम सिरीजवरती परिणाम करणारे जे घटक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ज्याच्यामध्ये काही घटक सातत्याने टाइम सिरीजच्या व्हॅल्यूजवरती परिणाम करत असतात, तर काही घटक ठराविक वेळाने त्याच्यावरती परिणाम करत असतात, तर काही घटक अचानक इरॅटिक किंवा रॅन्डम पद्धतीने टाइम सिरीजच्या व्हॅल्यूजवरती परिणाम करत असतात। ए स्टॅटिस्टिशियन मे बी इंटरेस्टेड इन स्टडींग द इन्फ्लुएन्स ऑफ दीज फॅक्टर्स ऑन अ सेट ऑफ ऑब्झर्वेशन्स सेपरेटली। मग आता एक स्टॅटिस्टिशियन याचा इंटरेस्ट कशामध्ये असतो, तर हे जे वेगवेगळे घटक आहेत त्याचा परिणाम काय होतो आहे आणि तो स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची त्याची इच्छा असते, असू शकते। देअरफोर देअर अराइजेस ए नीड फॉर द डिकम्पोजिशन ऑफ कंपोनंट्स ऑफ टाइम सिरीज, आणि त्यामुळंच टाइम सिरीजचे जे व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये होणारा जो बदल आहे आणि त्या बदल तो बदल ज्या घटकामुळं होतो आहे त्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी, त्याचा ॲनालिसिस करण्यासाठी ची आवश्यकता आपल्याला जाणवते। तर असे कोणकोणते घटक आहेत की ज्याचा टाइम सिरीजच्या व्हॅल्यूजवरती परिणाम होतो आणि त्याचे आपल्याला कॅटेगरी करता येऊ शकतात, तर ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण म्हणतो आहे ॲनालिसिस ऑफ टाइम सिरीज। त्याची फॉर्मल डेफिनेशन अशी आहे, पा द प्रोसेस ऑफ स्टडींग इंटरप्रिटिंग अँड आयसोलेटिंग द इफेक्ट्स ऑफ व्हेरियस फॅक्टर्स कॉजिंग व्हेरिएशन्स इन टाइम सिरीज डेटा इज कॉल्ड द ॲनालिसिस ऑफ टाइम सिरीज। ही जी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये आपण त्या घटकांचा अभ्यास करतो, त्याचं इंटरप्रिटेशन करतो आणि ते आयसोलेट करायचा प्रयत्न करतो, म्हणजे प्रत्येकाचा वाटा त्याच्यामध्ये किती आहे ते ठरवण्याचा जो प्रयत्न आपण करतो, कशामध्ये, तर टाइम सिरीजच्या व्हॅल्यूजमध्ये जे व्हेरिएशन होत आहे, बदल होतो आहे, त्या बदलाला कारणीभूत असलेले जे घटक आहेत त्यांचा अभ्यास, त्यांचं इंटरप्रिटेशन आणि त्यांचं आयसोलेशन, ही करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणतो आहे टाइम सिरीज ॲनालिसिस। तर हे जे वेगवेगळे घटक आहेत ते कोणकोणते घटक आहेत ते आपण बघायचं आहे। द व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग द व्हॅल्यूज ऑफ टाइम सिरीज डेटा आर ब्रॉडली क्लासिफाईड
इनटू द फॉलोइंग फोर कैटेगरीज कॉमनली नोन ऐज द कंपोनेंट्स ऑफ टाइम सीरीज. तर हे जे सगळे घटक आहेत ते वेगवेगळ्या चार कॅटेगरीमध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि ती जी चार कॅटेगरीज आहेत त्या चार कॅटेगरीजनं म्हटलं होतं कंपोनंट्स ऑफ टाइम सिरीज. तर ह्या चार कॅटेगरी कोणत्या आहेत? पहिली कॅटेगरी आहे सेक्युलर ट्रेंड, त्याच्यासाठी नोटेशन वापरतात टी. दुसरी कॅटेगरी आहे द सीजनल व्हेरिएशन्स, त्यासाठी नोटेशन वापरतात एस, कॅपिटल एस. थर्ड कॅटेगरी इज सायक्लिकल व्हेरिएशन्स डिनोटेड बाय कॅपिटल लेटर सी. अँड द फोर्थ कॅटेगरी इज इरेग्युलर ऑर रॅन्डम व्हेरिएशन्स अँड दॅट इज डिनोटेड बाय आय. अशा ह्या एकूण चार कॅटेगरीज आहेत. या चार कॅटेगरीजमध्ये सगळे कंपोनंट्स आपल्याला क्लासिफाय करता येऊ शकतात. दे आर कॉल्ड कंपोनंट्स ऑफ टाइम सिरीज. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे की या वेगवेगळ्या कॅटेगरीमधले जे कंपोनंट्स आहेत त्याचं बिहेवियर कशा पद्धतीने असेल, कोणते घटक कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्याला इन्क्लूड करता येऊ शकतात यासंबंधी आपल्याला चर्चा. सो लेट अस रिमेंबर देर आर फोर कॅटेगरीज, दे आर कॉल्ड कंपोनंट्स ऑफ टाइम सिरीज. अँड दीज फोर कंपोनंट्स आर सेक्युलर ट्रेंड, सीजनल व्हेरिएशन्स, सायक्लिकल व्हेरिएशन्स अँड इरेग्युलर ऑर रॅन्डम व्हेरिएशन्स. ओके, सो नाव वील सी द फर्स्ट कॅटेगरी, किंवा ज्याला आपण सेक्युलर ट्रेंड असं म्हणतो आहे. आता व्हॉट डू यू मीन बाय ट्रेंड? ट्रेंड या शब्दाचा अर्थ आहे तो म्हणजे त्याला आपण प्रवृत्ती असं म्हणतो. टेंडन्सी त्याचा सिनॉनिमस वर्ड आहे, समानार्थी शब्द. तर अशा कोणत्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याला सेक्युलर ट्रेंड आपल्याला म्हणता येऊ शकतं? द जनरल टेंडन्सी ऑफ द टाइम सिरीज डेटा टू इनक्रीज ऑर टू डिक्रीज ऑर टू रिमेन कॉन्स्टंट ड्यूरिंग अ लॉन्ग पीरियड ऑफ टाइम इज कॉल्ड द सेक्युलर ट्रेंड. म्हणजे टाइम सिरीजच्या व्हॅल्यूजमध्ये अशा प्रकारची जर टेंडन्सी असेल की त्या व्हॅल्यूज सातत्याने वाढत जात असतील किंवा सातत्याने कमी होत जात असतील किंवा काळाच्या ओघामध्ये त्या व्हॅल्यूज स्थिर राहत असतील ड्युरिंग अ लॉंग पिरियड ऑफ टाईम, दीर्घकाळ व्हॅल्यूज वाढत असतील किंवा कमी होत असतील किंवा स्थिर राहत असतील, तर आपल्याला असं म्हणता येते की त्या टाइम सिरीजमध्ये सेक्युलर ट्रेंड आहे. इट इज अ स्मूथ रेग्युलर अँड लॉंग टर्म मूवमेंट इन टाइम सिरीज. स्मूथ याचा अर्थ की दी चेंजेस आर कंटिन्युअस, सातत्याने घडत असतात ते, त्याच्यामध्ये सातत्य असते, रेग्युलर असते आणि त्या दीर्घकाळ घडत राहत असतात. This phenomenon is usually observed in most of the series related to economics and business. अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपण ऑब्झर्व करत असतो काळाच्या ओघामध्ये अशा प्रकारच्या टाइम सिरीजमध्ये हा ट्रेंड खूप वेळा आपल्याला दिसून येत असतो. म्हणजे एखाद्या टाइम सिरीजमध्ये व्हॅल्यूज सातत्याने वाढत जात असतील किंवा सातत्याने कमी होत असतील किंवा सातत्याने स्थिर राहत असतील, तर त्या टाइम सिरीजमध्ये सेक्युलर ट्रेंड आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता इफ द व्हॅल्यूज ऑफ टाइम सिरीज इन्क्रीजेस ॲज टाइम पासेस वी से दॅट देर इज अन इन्क्रीजिंग ट्रेंड. म्हणजे टाइम सिरीजमधल्या व्हॅल्यूज
काळाच्या युगामध्ये वाढत वाढत जात असतील तर आपल्याला असं म्हणता येत आहे की देर इज अ इन्क्रीजिंग ट्रेंड. इथं डायग्रॅम आहे पा तुमच्या स्क्रीनवरती की द डॉटेड लाईन आपल्याला दाखवतो आहे की इन्क्रीजिंग ट्रेंड ह्या व्हॅल्यूज फ्लक्च्युएट होऊन तो जो कर्व आहे तर टाईम सिरीजचे व्हॅल्यूज आहेत तर आपल्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होते. आता उदाहरणार्थ पहा की कोणकोणत्या टाईम सिरीजमध्ये आपल्याला इन्क्रीजिंग ट्रेंड आढळून येतो आहे. तर फॉर एक्झाम्पल पॉप्युलेशन, जसं आत्ता आपण पाठीमागच्या लेक्चरला मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं की पॉप्युलेशन ऑफ इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स वी हॅव सीन दॅट पॉप्युलेशन फ्रॉम 36 crore 36 कोटीपासून भारताची लोकसंख्या 121 कोटीपर्यंत प्रत्येक जनगणनेमध्ये त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला आढळून येते. सो देर इज अन अपवर्ड टेंडन्सी इन्क्रीजिंग ट्रेंड. त्यानंतर प्रोडक्शन अँड सेल्स ऑफ प्रॉडक्ट प्राइसेस इन्कम मनी इन सर्क्युलेशन एटसेट्रा या सगळ्या ज्या टाईम सिरीज आहेत ह्याच्यामध्ये त्या व्हॅल्यूज जर तुम्ही पाहिल्या. आता उदाहरणार्थ प्राइसेस ऑफ पेट्रोलियम प्रॉडक्ट्स, आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहतो आहे की पेट्रोलची किंमत इट हॅज इन्क्रीज फ्रॉम 40 रुपीज पर लिटर टू राईट नाव 100 रुपीज पर लिटर. वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन, त्याचा सेल, त्याच्या किमती, लोकांचा इन्कम, मनी इन सर्क्युलेशन चलनामध्ये असलेला पैसा, या सगळ्यामध्ये आपल्याला इन्क्रीजिंग ट्रेंड आढळून येतो. तर द व्हॅल्यूज ऑफ टाईम सिरीज डिक्रीजेस ॲज टाईम पासेस वी से दॅट देर इज अ डिक्रीजिंग ट्रेंड. आता डायग्रॅममध्ये पहा तो कर्व असा कमी होत आलेला आहे इवन दो इट इज अ फ्लक्च्युएटिंग, पण आपल्याला लक्षात येते की देर इज अ डिक्रीजिंग ट्रेंड. ए डाउनवर्ड टेंडन्सी इज नोटिस्ड इन द टाईम सिरीज रिलेटेड टू डेथ्स इलिटरसी एपिडेमिक्स एक्सेट्रा ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन मेडिकल टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ड मेडिकल फॅसिलिटीज अँड बेटर सॅनिटेशन डायट एटसेट्रा. म्हणजे आपण जर टाईम सिरीज मांडायचा प्रयत्न केला की नंबर ऑफ डेथ्स रजिस्टर्ड पर इयर आपल्या देशामध्ये, तर लक्षात येईल की हा डेटा असा कमी कमी होत आलेला आहे. नंबर ऑफ इलिटरेट्स निरक्षरतेचं प्रमाण कमी होत आलेलं आहे. आता इपिडेमिक्स इतर इपिडेमिक्सचा डेटा कमी झालेला आहे, बट ड्यू टू दिस पॅन्डेमिक आता तुम्हाला ती संख्या जास्त दिसून येईल. तर या सर्वांना कारणीभूत काय आहे, तर मेडिकल टेक्नॉलॉजी, मेडिकल फॅसिलिटीज, बेटर सॅनिटेशन, डायट वगैरे या गोष्टी सुधारल्यामुळं या सगळ्या टाईम सिरीजमध्ये घट होत असलेली आपल्याला आढळून येते. इफ द व्हॅल्यूज फ्लक्च्युएट स्लाइटली अराउंड अ पर्टिक्युलर व्हॅल्यू वी से दॅट देर इज अ कॉन्स्टंट ट्रेंड इन द टाईम सिरीज डेटा. म्हणजे जर व्हॅल्यूज या फार बदलत नसतील, त्या फ्लक्च्युएट होत असतील, तर आपल्याला असं म्हणता येईल की देर इज अ कॉन्स्टंट ट्रेंड इन द टाईम सिरीज. डायग्रॅममध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या व्हॅल्यूज एका डॉटेड स्ट्रेट लाईनच्या भोवती अशा कमी जास्त होताना आढळते. उदाहरणार्थ पहा की एखाद्या हेल्दी पर्सनचा आपण हार्ट रेट काउंट केला पर मिनिट, सलग अर्धा तास तो मॉनिटर केला, तर तुमच्या लक्षात येईल की त्याचा हार्ट रेट आहे ना हा इट रिमेन्स सम हॉट कॉन्स्टंट. तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला तर तिथं मॉनिटरिंग मशीन असते पा, त्याच्यावरती वेगवेगळे पॅरामीटर्स असतात, त्याच्या व्हॅल्यूज अशा बदलताना दिसतील तुम्हाला. ECG कॅल्क्युलेट करत असतो त्यावेळेला आपण, इकोकार्डिओग्राम, तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्या व्हॅल्यूज इट फ्लक्च्युएट्स अराउंड माणसामध्ये दर मिनिटाला 72 हार्टबीट्स हा जो रेट आहे तर त्याच्या जवळपास तुम्हाला त्या व्हॅल्यूज आढळून येतील.
सो टाइम सिरीजमध्ये हे तीन प्रकारचे ट्रेंड्स आपल्याला आढळून येतात, इन्क्रीजिंग ट्रेंड, डिक्रीजिंग ट्रेंड आणि कॉन्स्टंट ट्रेंड. पण या गोष्टी दीर्घकाळ ऑब्झर्व करायच्या, दीर्घकाळ ऑब्झर्व केलेल्या असतात. तर अशा प्रकारे टाइम सिरीजमधला जो पहिला कंपोनंट आहे तो सेक्युलर ट्रेंड, त्याची आपण चर्चा केली. तर मित्रो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की व्हॉट डू यू मीन बाय ॲनालिसिस ऑफ टाइम सिरीज, टाइम सिरीजमधल्या घटकांचं ॲनालिसिस करण्याची का गरज आहे, आणि मग त्याचं ॲनालिसिस करताना आपण सगळे जे फॅक्टर्स आहेत जे टाइम सिरीजच्या व्हॅल्यूजवरती परिणाम करतात ते कोणकोणत्या कॅटेगरीजमध्ये आपल्याला क्लासिफाय करता येऊ शकतात, आणि दॅट कॅटेगरीज आर कॉल्ड कंपोनंट्स. ते चार कंपोनंट्स आहेत एकूण, आणि त्यापैकी पहिला जो आहे सेक्युलर ट्रेंड, त्या संदर्भात आज आपण चर्चा केलेली आहे. आय होप दॅट तुम्हाला हे समजतं आहे. तुम्ही ते पुन्हा पुन्हा पहा, ते वाचा, ते समजावून घ्यायचा प्रयत्न करा. आज आपण इथंच थांबूया. सी यू इन द नेक्स्ट वीक. गुड बाय.